पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पक्षांतराचे पेव फुटले आहे. काँग्रेस व धजतच्या अपात्र आमदारांनी भाजपात प्रवेश करताच भाजपचे माजी आमदार राजू कागे यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. त्यांना बेळगाव जिल्ह्यातील कागवाड मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस व धजतमधील अपात्र आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याबद्दल असमाधान व्यक्त करून कागे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कागवाड मतक्षेत्रातून राजू कागे हे उपनिवडणूक लढणार असून मात्र याच कागवाड मतक्षेत्रातून प्रकाश हुक्केरी सुद्धा उपनिवडणूक लढणार आहेत असे त्यांच्या चाहत्यांकडून बोलले जात आहे. आता कागवाड मतक्षेत्रातून कोण उपनिवडणूक लढणार हे तर वेळच ठरवेल. राजू कागे हे ज्येष्ठ राजकारणी आहेत. पक्षाची विचारसरणी मान्य करून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे असेही त्यांच्या चाहत्यांकडून बोलले जात आहे. राजू कागे हे अथणीमध्येही पोटनिवडणूक लढणार असल्याचे बोलले जात आहे. पण अथणी व कागवाड या दोन्ही मतक्षेत्रांमधून नेमके कोणत्या मतक्षेत्रात पोटनिवडणूक लढणार हे तर वेळच ठरवेल. राजू कागे यापूर्वी 4 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यामुळे कागवाड मतदारसंघात त्यांचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या प्रवेशामुळे बेळगाव जिल्ह्यात काँग्रेसची शक्ती वाढेल असा विश्वास देखील व्यक्त केला जात आहे.